पाथर्डीवरून कपिल गणसकर, एक शेतकरी बोलत आहे. 2-3 दिवसापासून आमच्या एरियात पाऊस समाधानकारक झालेला आहे, त्याच्यानं आम्ही पेरणीला सुरुवात केलेली आहे. आज पेरणीचा पहिला दिवस माझ्या स्वतःच्या शेतात आम्ही पेरणी करायला आलेलो आहोत आणि मीच स्वतः तिपणकरी आहे. आणि यावर्षी आम्ही कपाशी न पेरता तूर, उडीद, मूग आणि सोयाबीनचा पेरा जास्त केलेला आहे, कारण की कपाशीला पण भाव नाही आहे. मागच्या वर्षीचा आमचा कापूस विकायचा राहिलेला आहे आणि या लॉकडाऊनमुळे खूप अडचण झालेली आहे शेतकऱ्यांना. त्याच्यानं आम्ही यावर्षी कपाशी न पेरता आम्ही तूर, उडीद, मुगाला जास्त प्राधान्य देत आहे आणि घरगुतीच बियाण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यावर्षी तूर, उडीद, मूग आम्ही घरगुतीच पेरत आहे. बियाणं उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आणि महाग असल्यामुळे आम्ही घरातलं शेतातलं मागच्या वर्षीचं आणि घरगुती बियाणं पेरत आहे.